ها 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 ها
अहो साहेब इकडे येणार आहेत गाडी. अखेर आज बाहेर येणार आहेत. मोठ्या प्रमाणात आतषबाजी सुरू आहेत, फटाके फोडण्यात आहेत, शिवसेनेचे कार्यकर्ते दाखल झालेत आणि आर्थर रोडच्या बाहेरच सध्या फटाके फोडण्यात येत आहेत. राऊत यांच्या बाहेर निघण्याचं सगळं सेलिब्रेशन आहे. आपण कार्यकर्त्यांशी सुद्धा मगाशी मी बोललो, त्यांचं असं म्हणणं होतं की आज आमच्यासाठी खरी दिवाळी आहे आणि आर्थर रोडच्या बाहेरून कार्यकर्ते संजय राऊत यांचे समर्थक थेट फटाके फोडताना दिसत आहेत. अगदी जळगाववरून आलेले समर्थक सुद्धा मी पाहिले. आता आपण त्यांच्याशी सुद्धा बोललो, काही महिला होत्या त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यानंतर आता राऊत हे कोणत्याही क्षणी बाहेर पडू शकतील, माध्यमांना प्रतिक्रिया देत काय पाहणं महत्वाचं आहे. त्यांची ही मर्सिडीज फोरमॅटिक, तिचं रूफ आधी, सगळ्यात आधी म्हणजे तिचं रूफ उघडं करून ठेवलं आहे. तुम्हाला आठवत असेल 31 तारखेला ज्यावेळी संजय राऊत यांना त्यांच्या भांडूपच्या घरातून अटक झाली, त्यावेळी संजय राऊत अशाच पद्धतीने बाहेर आले होते. ते त्यांनी त्यांचं भगवं जे मफलर होतं ते बाहेर काढलं, ती शॉल त्यांनी फिरवली, माध्यमांना अभिवादन केलं, लोकांनाही अभिवादन केलं आणि आता थोड्याच वेळात ते बाहेर येतील. फटाक्यांच्या माळा फुटत आहेत, पुष्पगुच्छ घेऊन लोक हजर झाले आहेत आणि शिवसेनेचा वाद बाहेर आला असं सगळ्यांच्या भावना आहेत. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे. पलीकडून येणारा धूर तुम्ही पाहू शकता. या ठिकाणात फटाक्यांचं आता आतषबाजी सुरू झालेली आहे. माध्यम आता संजय राऊतांची कमी कुठल्याही तयार आहेत. राऊतांना ज्या गाडीतून घेऊन जाण्यात येणार आहे ती गाडी देखील तुम्ही पाहू शकता. आता ती गाडी पुढे आलेली आहे आणि या गाडीतून संजय राऊत आता थोड्याच वेळात पुढच्या काही क्षणात बाहेर पडतील. ही जेलची थेट दृश्य आहेत मध्यवर्ती कारागृहाच्या बाहेरून. आज कोर्टात त्यांची, खरं तर दिवाळीच्या आधी संजय राऊत बाहेर येतील अशी अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना होती. पण दिवाळीच्या आधी ज्यावेळी सुनावणी पार पडली आहे सगळ्या प्रकरणाची, त्यावेळी सेशन कोर्टने आणि जो PMLA ऍक्ट, ज्याचा प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट, याच्या अंतर्गत संजय राऊत यांच्यावरती या पत्राच्या प्रकरणात जी कारवाई झाली आहे त्या प्रकरणात त्यांना बाहेर सोडण्यात मात्र कोर्टाने नकार दिला होता. आता दिवाळीनंतर ही सुनावणी पार पडली आणि त्याच वेळात संजय राऊत आता बाहेर येतील. 6 ची खर्च वेळ देण्यात आली होती मात्र त्यांची मेडिकल करण्यात आली आणि त्यानंतर आतमध्ये किशोरी पेडणेकर सुद्धा दाखल झाले. किशोरी पेडणेकर ज्यावेळी आतमध्ये गेला त्यांनी बाहेर माध्यमांशी बोलणं टाळलं, मात्र आल्यानंतर प्रतिक्रिया दिल्यास त्यांचं म्हणणं होतं. आता संजय राऊत आणि किशोरी पेडणेकर या दोघे सोबतच बाहेर निघतील आणि विनोद राऊत जे त्यांचे बंधू आहेत, खरं तर संदीप राऊतही त्यांचे बंधू आहेत, त्यांनी सुद्धा आधी प्रतिक्रिया दिली होती.
कार्यकर्ते पोहोचलेले आहेत, आता माध्यमांचे प्रतिनिधी सुद्धा दाखल होत आहेत आणि संजय राऊत यांना नेण्यासाठी ही गाडी तुम्ही या ठिकाणी पाहताय, तिचं सनरूफ आधीच ओपन करून ठेवण्यात आलंय. राऊत आल्यानंतर सगळ्यांना अभिवादन करतील, नेहमी त्यांची सवय त्यांच्या कारवाई करून त्यांच्या घरात वाटत आहे. 31 तारीख होती भांडूपमधलं त्यांचं घर होतं आणि त्या दिवशी सुद्धा असं करण्यात आलं. आज राऊत यांचा एक शेड्यूल ठरलंय, इथून बाहेर पडल्यानंतर ते सिद्धिविनायकाच्या सगळ्यात आहेत दर्शनाला जाणार आहेत. तिथून संजय राऊत शिवतीर्थावर जातील, तिथे ते बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर ते मातोश्रीला जाण्याची देखील शक्यता आहे आणि तिथे जाऊन ते उद्धव ठाकरेंशी भेट घेतील. आदित्य ठाकरे सुद्धा दौऱ्यांवरती होते, ते सुद्धा कदाचित मातोश्रीला उपस्थित असू शकतील. राऊतांचा ड्रायव्हर सुद्धा या ठिकाणी बसलेला आहे आणि कोणत्याही क्षणी संजय मला अजून रेंज आहे तुम्हाला हे लावायला. अरे पुढचं आहे बघ ना. आले आले
¡Vamos! 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 ¡Vamos!
هلا
चल 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 चल
आणि त्यानंतर ते शिवाजी पार्क येथील माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर आपल्या राहत्या घरी बोलू चले प्रतिक्रिया चला 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 ए कोण आहे प्रतिक्रिया उद्या सकाळी दिना आवाज देना अरे सुनील देख ही नहीं रहे भाई देख तो प्रमोशन झालं डबल